येवकार हांव संदीप पिळगांवकर सुरवेक हेडलायन्स. दिवगाळी नार्व्या चिरोखणीचेर धाड. मायन्स आणि जिओलॉजी विभागाची कारवाय. उदकान भरिले खण केली सीज. नवे बांद कुकळी NH-70 अपघाताक लागून झाला बदनाम. शुक्रारा झाला अपघात. 24 वर्षा पिरायचो चलो गंभीर जखमी. ॲडमिट केला बांबोळी हॉस्पिटलात. विर्नोळा पेडणे येरादारीचेर जागर. विद्यार्थ्यांचे मदतीन गोवा कॅनाची मोहीम. लोकां मेरेन पावतले नेम आणि कायदे. आणि आता कोकणी खबरो विस्तारान. नवे बांद कुंकळी NH-70 अपघाताक लागून बदनाम जावपाक लागला. शुक्रारा ह्या वाठारांत जाल्ल्या अपघातांत 24 वर्सां पिरायेचो चलो गंभीर जखमी झालो. ताका बांबोळी हॉस्पिटलांत व्हरून घातला. पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट. आम्ही सदांच सांगतात की नॅशनल हायवे 17 जो असा व उस्किणी पास तो बाळली असा व सामक नेहरू आले कारण हंगा ॲक्सिडेंट खूप जातात. पोयर झालो, काल झालो, आज झालो. आणि आज जो ॲक्सिडेंट झालो व नेळबानंग झालो. आणि एक जे टुरिस्ट व्हेकल्स असा हे व्हेकल्सान एक बायका धपके दिलो. आणि आणि एक ओव्हरटेक करतासना आणि आणि एक जी गाडी येताली त्या गाडीक त्यांनी धपके दिलो. आणि आज एक 24 वर्सांचो जो भुरगो असा व बांबोळी हॉस्पिटलांत त्याका सध्याक मडगांवच्या बांबोळी हॉस्पिटलांत व्हेले कडेन आसा. आमी सदांच सांगतात की हांगा जे पुलीस स्टेशन आसा ह्या पुलीस स्टेशनाचो दर्जो वाडोवचो म्हणून. कित्याक काय म्हणल्यार हांगा एक रॉबर्ट वॅन ना, फक्त आसले ती काढून व्हेले कडेन आसा. आणि ह्या जाग्याचेर पिंक फोर्स जो आसा व हाडले कडेन आसा. व पिंक फोर्स जो आसा व टायमार हांगा पावना. कित्याक ही एरिया नावेली साकून करमर घाट म्हणल्यार एक जी व्हेकल्स आसा पुलिसेची रॉबर्ट ही पळयताली. आणि आता तितू भितर ती काढल्या. आणि ही व्हेकल्स जी आसा पिंक फोर्साची हाडून आणि ही टायमार पावना. म्हणूनच लोकांची मागणी आसा आणि आमची मागणी आसा की बेगीच्या बेगीन पयलींची जी रॉबर्ट आसा ही रोखड्या रोखडी पावताली. ह्या रॉबर्टीक हांगा दवरचो ताकी नॅशनल हायवेचेर जितले ॲक्सिडेंट जातात तांकां ट्रॅफीक क्लियर करपाक बऱ्या पडटा. आणि त्याचबरोबर हांगा जर ॲक्सिडेंट झाले जाल्यार दुसरी रोड नासले कारणान हांगा 2-2 वरां 3-3 वरां ट्रॅफीक जाम जाता. आणि लोकांक खूप त्रास जातात. इतले सरकारा सांगले पूण सरकार कानाचेर हात म्हण तो घेतना. आतां इतले लोकांचे जीव घेवपाक पळयत काय म्हणून हे सध्या प्रश्न म्हणले कडेन आसा. हांगा कंटेनरां हॉप जाले कडेन आसा आनी सद्दां डेली हांगा व्हडले व्हडले कंटेनर येतात. आनी हांगचे हांगा ज्यो धाकटी गाडी ज्यो आसा तांकां त्रास जाता. आणि असे करून हे ॲक्सिडेंट जातात. आता आम्ही मागतात की कुंकळे पुलीस स्टेशनचा स्टाफ आणि त्याचबरोबर गाडयो ह्यो ज्यो जाय असा ह्यो त्यांना बेगीच्या बेगीन दिवचं. आणि हे पुलीस स्टेशन बरी करचे. कित्याक हे नॅशनल हायवे 17 जितले ॲक्सिडेंट जातात ते ह्या पुलीस स्टेशनात भोगचे पडतात. आणि लोकांक त्रास काढूक पडतात. ह्याच्या खातीर बेगीच्या बेगीन ह्या पुलीस स्टेशनचा दर्जो वाढवचो. हांगा बरे स्टाफ दिवचे आणि गाडी दिवची म्हणून हांगा लोक मागतात. गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, मनीषा जाधव आणि निखिल जल्मी. मायन्स आणि जिओलॉजी विभागान पोलिसांच्या मदतीन दिवगाळी नार्वेचे चिरोखणीचेर धाड घालून खण सीज केली. ब्रेस्तारा कारवाय सुरू झाली. शुक्रारा सर्वेक्षण आणि तपास चालू असलो. पळयात महेश गोवेकराचो रिपोर्ट.
वर्सांच्याच फाटल्यान की जे दिवगाळी वाठार हो नॉर्वेचो आनी हांगा बेकायदेशीर प्रमाणान चिरे खाणी चलतात. काल बिरेस्तारा मायन्स अँड जिओलॉजी डिपार्टमेंटान हांगा धाड घालून थंयसर आसपी जी मशिनरी आसली चिरे काडपाची, पावर टिलर तशेंच जनरेटर हे सीज केल्ले आसा. दिवचल पुलिसांच्या मेळून तेंच्यांनी ही कारवाई केली. पूण आयज शुक्रार आयजूय मायन्स डिपार्टमेंटाचे ऑफिसर्स हांगा आसले, तेंच्यांनी हांगा सर्वे केल्ले आसा. त्या प्रमाणान जी चिरे खाणी हांगा चलतात आनी कितकेशे जे पर्यावरण आसा तेंकां हे धोक्याचे आसा. हांगातले जे थळावे लोक आसा ते वेळा वेळार हांगाच आवाज उठयतात, शेतकार तशेंच थळावे लोक की हांगा मोठ्या प्रमाणान बेकायदेशीर खाणी चलतात. त्याचेच फाटभुंयेर ही कारवाय जाल्या आसतली. पूण हे जे जाला ते परत परत हांगा जाता, हेच्यावरून दिसता की हांगा मोठ्या प्रमाणान जे खाणी चलतात त्यांचे नियम मोडून चलतात असे दिसता आमकां. पूण हे कमी जावपाक जाय, कित्याक एक बऱ्या पैकी वाठार आसा हांगा आनी हे असे समज एक्स्ट्रॉशन जाले चिरे काडपाचे जाल्यार हो जो वाठार आसा तो नष्ट जातलो. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, जवाहर बर्वे आनी सानिका नागवेकार. आतां घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. सारमालास दिवचले सेजा गोवाच्या खणीचेर शेतकारांनी आयज मोर्चा हाडलो. थळाव्यांक कामार घेना जाल्यार आमची शेतां आसली तशी आमकां परत दियात, तांणी मागलां. शेतांची वाट आडोवपी पत्रे काडून उडोवचे अशे ते मागतात. कामगार सांगतात खण सुरू करताना काही जणांना कामाक घेतले पण आता काढून उडयल्यात, आमची शेताही घेतल्यात, निदान आमच्या भुरग्यांना कामा दियात, नाजाल्या आमची शेतां आमका परत दियात, ते मागतात. आता परत कितले काढलेले आसा त्यांना, आता आमच्या कंपनी कडे आणि ह्याच्या कडे किती मागणी आमची शेतां परत दिवची. वर्षा उरल्या जे कोणाचे आता कामांक आहात त्यांची कामं त्यांना परत दिवची, त्याचबरोबर नेहा भुरग्यांक जी आमची आता हे कितले भागेली आहात किंवा शेतकरी आहात त्यांच्या सगळ्या भुरग्यांक कामां दिवची, नाजाल्या तुमची शेतां परत दिवची. हा, नाही आमची शेतां आमकां परत दिवची. लायटीची बिलां फारीक करता जावं नळाचे धुल्लाचे असे पैसे जावं किती त्यांना फॅसिलिटीज असतात खूप, पण आमकां केना असली फॅसिलिटी मिळवकच ना. फक्त आम्ही फक्त धुल्ल खाल्ला आणि कितीच लायफ झाल्या पण आता आता आमचे घोव म्हणून हांगासर कामाक नासले सेजा तरी सुद्धा पुढे सुद्धा आमकां आशा सुद्धा ना आता आमच्या भुरग्यांचे जातले म्हणून आम्ही आता वरती हे झाले एक झाली तरी सुद्धा. हांगा थळाव्यांची वाट पत्रे घालून बंद केल्या, कांय जणांची थंय दुकानां आसात थंय कोण येना, शेतांनी वचपाच्यो वाटोय बंद केल्यात आनी हे सगळे बेकायदेशीरपणान चल्ला. शेतांत वचपाची वाट आडावपी पत्रे काढचे असे त्यांचे म्हणणे ऐकात. दुकानां आसली म्हणजे बेस बरी चलताली, कोण दुपाशी पडा नासलो. आता सेजान ही कंपनी घेतल्या आणि सगळी कामगार भायर भितर येताले पळय सगळी पत्रे मारून एरिया बंद केल्या, त्या खातीर आमकां कंपनीचो कांयच फायदो ना. सामकी बंद जाली ही पळय, थंय सारकी दिसतात ती जायना जाल्यार शेतां ही पळय सगळी पुरोवन उडयली कंपनी. ती इलिगल ना सगळे, सगळे इलिगल पत्रे काढचे बेगीन आता वाचवंक जाय शेतां. तुमच्या शेतकऱ्यांचे किती एनओसी बी त्यांना घेतलेले पत्रे लायत ना? गोवा 365 खातीर महेश गोवेकार, जवाहर बर्वे आणि ओंकार देशप्रभू. विरांदाचे वेसल एक तर जप्त करात ना जाल्यार पावणेर काढात. तांच्या कडल्यान 165 कोटीची वसुली केल्या उपरांतूच एक्सपोर्टाक परवानगी दियात. गोंय प्रदेश काँग्रेसीन प्रमोद सावंत सरकाराकडे मागला. मजगती दाबोळे सापडिल्ली बॉक्सायट बेकायदेशीर एक्सपोर्ट केल्या ताची चौकशी करची असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकरान खण विभागाकडेन मागला. 165 करोड सरकाराक देणे आसा, त्या डिफॉल्टर वेदांताक सरकार एक्सपोर्ट करपाक कशें परमिशन दिता? काँग्रेसीन खण विभागाचेर मोर्चा काढून जाप मागली. वेदांता सरकाराक देणे आसा जाल्यार वसुली कित्याक जायना? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरान विचारला. आज या सरकाराच्या भ्रष्ट सरकाराचे आणि एक एक्सपोजे ओपन करपाक आज आम्ही हांगा आयले. 2012 जेन्ना हे बीजेपीचे लोक
जेव्हा गोयभर आणि ढोल घेऊन सगळ्या गोयकारांना फुटवले की 35,000 कोटी रुपयाचं स्कॅम काँग्रेस पक्षान केला असं एक त्यांनी परिवर्तन करूया म्हणून सरकार हाडले. ते 35,000 कोटी रुपया कोणे घाले आणि खुं गेले हे आज मेरेन गोयकारांना खबर ना. मागीर या सरकारान एक सीए ऑडिट कमिटी स्थापन केली जातून 2-0 खाले आणि सांगले की 350 करोड रुपयाचे इलिगल मायनिंग झालं. असे सगळे जे कोण लीज ओनर आशिले त्यांचे नावं या सरकारान असेंब्लीनुय टेबल केल्यात, आमकां आरटीआय अंडरूय दिलं. सो 35,000 वयल्यान ते आंकडो आयलो 350 करोड रुपया, 351 करोड टुवर्ड्स इलिगल मायनिंग. तातूंतले 80 करोड रुपया ह्या डिपार्टमेंटान वसूल केल्यात, उरिल्ले 171 करोड रुपया अजूनही वसूल केले ना, 271 करोड रुपया वसूल केले ना. तातूंतलो मेजर कंपोनंट म्हणटा तो एक हांचो ह्या डिपार्टमेंटाचो ह्या गोंय सरकाराचो जावय वेदांता लिमिटेड. आता जावय कितें म्हणटा ते मागीर मुखार सांगता. ताणें 165 करोड रुपया ह्या डिपार्टमेंटाक फारीक करूं. 15 जानेवारी आमच्या एका ऑफीस बेररान हांगा डिपार्टमेंटान कंप्लेन केली मुख्यमंत्र्याक. तातूंत मुख्यमंत्री आसा, चीफ सेक्रेटरी आ, प्रिंसिपल फायनान्स सेक्रेटरी आ आणि माइन सेक्रेटरी. आम्ही किती म्हणून सांगितलं की ह्या वेदांता म्हणतात ताचे वेसल आयल्या ती सरकारान जप करची, ते पैसे आहात ते सरकारच्या तिजोरीन घालची ना ती वेसल ऑक्शन करची. सरकारान ताजेर कांयच वासपूस केली ना. ताज्या उपरांत ह्या वेदांता चोरान आणि एक वेसल हाडली एम व्ही निलोस जीचे लोडिंग आज कंप्लीट झालं म्हणून आमकां कळा. आता ताजी हाईट पळयात, ती गेली दुसरी वेसल. आता तिसरी वेसल आज ते बर्थ झाल्या जाचे नाव हा लीला फुजी. जेव्हा आम्ही ऑफिसरांक विचारले की बाबा तो तुझ्या डिपार्टमेंटात पैसे बाकी आहात जाल्यार तो हय म्हणून सांगता. ताका परमिशन कोण दिता जाल्यार तो आमदार आपूण दिता. आणि ताणें मामलेदाराक ऑलरेडी ताजे रिकवरी ऑफ ड्यूजाक प्रोसिजर सगळो कंप्लीट केला. म्हणजे ताजो प्रॉपर्टी अटॅच करपाक ताणें 70 वाळपयच्या रेवन्यू मामलेदाराक बरयला, ताणें ती ऑर्डर काढल्या. मागीर वाळपयच्या रेवन्यू ऑफिसरान ऑर्डर काढल्या आणि तुझ्या पणजेच्या मामलेदारान ऑर्डर काढल्या. इमिजिएटली तुवें हे कॅन्सल करचे, हे पैसे जे ते इमिजिएटली रिकवर करचे. कित्याक एका सायडीन तू वता रिणां काडिता, आमच्या रिणाक 35,000 करोडाचेर पावले, 35,000 कोटीचे लोन आहा, आणि दुसऱ्या सायडीन तू हे जे डिफॉल्टर आहात त्यांचे रिकवरच करना. सो दीस इज अ क्लिअर इंडिकेशन दीस गव्हर्नमेंट इज वर्किंग इन नेक्सस विथ दीस क्रोनी फ्रेंड्स ऑफ नरेंद्र मोदी. वेदांत सारखिल्ल्या डिफॉल्टराक सरकार कशें सांबाळून घेता ते पाटकरान सांगलेच. दाबोळे सापडिल्ले बॉक्सायट बेकायदेशीर रितीन एक्सपोर्ट केल्ल्याचो आरोप करत ते संबंधान काँग्रेसीन खण विभागात कागाळी नोंदयली. दाबोळी एअरपोर्टच्या भायर जे रेल्वेचे डबल ट्रॅकिंग चालला, थंय त्या पोर्शनांचं हिल कटिंग आशिल्लो, तातून तांकां सोर्सीस हे की थंय बॉक्सायट मेळा. आणि आमचे आता इन्फॉर्मेशन आहा की ते ताणें इलिगली इन द नेम ऑफ रोड डबल ट्रॅकिंग ऑफ रेल्वे थंय बॉक्सायड पोकरले, ते स्क्रिनिंग केले, क्रशिंग केले आणि एक्सपोर्ट केले. आणि हो डिपार्टमेंट न्हिदला. म्हणजे हे सरकार म्हाका समजना किती चालला म्हणून. मुख्यमंत्री किती जेव्हा दिल्ली वता केव्हा आणि दोळे धापून वता. अरे तू ग्रेड सेपरेटरा वयल्यान जेव्हा देंवता एअरपोर्टा वयल्यान दाबोळी, तुका ते मुखार दिश्टी पडटा मरे. तुम्ही आता फायल केल्या कंप्लेंट? आम्ही आत्ता कित्याक आज सकाळी आमचं गोंय आणि आम्ही ही पण कंप्लेन फायल केली हा आणि ताका सांगला हाचेर इमिजिएटली एक्शन जावपाक जाय. आज आम्ही आमची टीम दाबोळीची टीम थंय वचून इन्स्पेक्ट करतली आणि समज जर जायना जाल्यार आमकां आता आणि दुसरो पर्याय ना म्हणटा तो मंत्र्याच्या दारार वचून बसचे पडटले. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स आणि सानिका नागवेकर. आता परतून घेऊया एक व्यावसायिक विसव. विसव उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. पेडणे विरनोळा वाठारांत कॉलेजीच्या विद्यार्थ्यांक घेवन गोवा कॅनान येरादारीचेर जागर केलो. प्रवाशांनी येरादारीचे नेम बरे तरेन पाळचे जाल्यारूच जीव वाटावतलो हो संदेश हे ते मोहिमेंत लोकांक दितात. Amka jai jai, amka jai jai,
राष्ट्रीय रस्त सुरक्षा महिन्याचा एक भाग म्हण NSS आणि CWC विद्यार्थ्यांक घेऊन गोवा कॅनन ही ड्राईव्ह काढल्या. पेडण्या महाविद्यालया बाहेर रस्त सुरक्षा जागृताय मोहीम चालवली. ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यो. राऊत आणि हा संतसे रुग्णा दांबे या कॉलेजीत शिकता. जसे आम्ही हंगासर बरेला जो सोरोप येऊन गाडी चलयतलो तो आपल्या सहत हेरचो जीव घेतलो. आम्ही पहिला की हालीच आमच्याच वांगडचो एकटो भुरग्याचे हंगासर जीव घेतलेलो असा. सो त्याची कांयच मिस्टेक नसली. जसं हांव आता म्हटला की सगळ्यांनी हेल्मेट घालपाक जाय आणि उशी पाळपाक जाय. आता चडशे लोक पाळटात पण हे आम्ही आणि पाळपाक जाय ज्या खातीर खूप जणांचो जीव वाचतलो. आणि आम्ही सोरो पिऊन जाल्यार गाडी कशीच चलोवपाक जायना. हे केल्यार आम्ही त्याच्या खातीर आमचो गाडयेचेर कंट्रोल सुद्दा उरना. रिसेंटली देर हॅव बीन मेनी एक्सिडंट्स विच हॅव कॉज्ड प्रॉब्लम्स. आम्ही ह्या कॉलेजीन गिरायक संरक्षण कायदे बाबतीन उलोवपाक आम्ही येयले. आणि त्यांना आम्ही सगळे स्टुडंटा कडे उलय, प्रिन्सिपल सगळे टीचरां बी उलयले की हे रायट टू सेफ्टी म्हणून एक पहिला हक्क असा गिरायकाचो. सो त्या विषयाचे आम्ही खूप उलयले, हेल्मेट कसं असतो बी सगळे आम्ही उलयले. पण जेव्हा 17 तारखेक हरमला जेव्हा हे घडले आणि प्रिन्सिपलान आमकां सांगले की साहिल म्हणटा तो भुरगो ह्या कॉलेजीन शिकतालो FY, त्यांना आमकां दिसले की त्या दिसा आम्ही उलयताले हांगा बस स्टॉप जाय हे जाय जाय ते जाय. पण आम्ही म्हणले स्टुडंट जर आयज हांगा भायर उभे रावले आणि एक थोडो टायम घेऊन हो विषयाचेर हायलायट केलो. एक म्हणजे साहिलचो जो जीव गेलो त्या दिसान त्याच्या भावाक आणि असे कितले स्टुडंट आणि लोक काल पासून पळयत जाल्यार 3 एक्सिडंटान लोक मेल्लेले आसा. काही हेजेर एक जागृताय जातली पेडण्या तालुक्यान आणि पेडण्या तालुक्यान आम्ही वाचता कितले एक्सिडंट जाता रोडाचेर. पण बदल केन्ना येतले? बदल येतले केन्ना आमच्या मनाचेर परिणाम येतलो आम्ही चिंतूक लागतले की खंय तरी सुदारप जावपाक जाय आणि तितून सगळ्यांनी हातभार घालपाक जाय. गोवा 365 खातीर संदीप कामुलकर, गौतमी गावकर आणि संगीता ओली. 17वे रिबेलो पॅडल अखिल गोय फुटबॉल सर्तीत हॉस्ट रिबेलो पॅडलान सांगीच्या मिराकल्स बॉयज पंगडाक हारयलो. सांत रिटा चर्च खेळामेळार रंगली सर्त. सांत रिटा चर्च खेळामेळार जाल्ले 17वे रिबेलो पॅडल अखिल गोय उक्ते फुटबॉल सर्तीन सांगीचे मिराकल्स बॉयजाक हार पत्करची पडली. होस्ट रिबेलो पॅडलान जैत जोडले 2-0 अशा गोल फरकांनी जैत जोडून फुडले फेरयेंत पावले.
सेवा 365 खातीर संदीप तुवेकार, गौतमी गावकार आणि निखिल जल्मी। सप्तकाच्या शेवटाक 30 डिग्री सेल्सियसाचे उष्ण हवामान अनुभवचे पडू येता। शेनवारा वारोय घोळचो ना, देखून सप्तकाचो शेवट घाम काढतलो असो दिसता, हवामान विभागान उक्तायलो हो अदमास। दिसाची सुरुवात थंडेन आणि धुक्यान जातली, दीस वयर सरता तसे वारो गळटलो। दिसाचे तापमान 18 ते 20 डिग्री सेल्सियसा मजगती आसतले, हवामान विभागाचो अदमास। शेनवारा उष्ण हवामान, शेनवारचे तापमान 31 ते 20 डिग्री सेल्सियस, काही सुवातांनी धुक्यांची शक्यताय। प्रवाशांक सादूर रावपाची शिटकावणी, बोटधनियांक शिटकावणी ना। ब्युरो रिपोर्ट, गोवा 365। आणि गोवा 365 आजच्यो कोकणी खबरो हांगा सोंपता। ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो। त्या भायर आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करात। मेळ्या परत पळोवपाक गोवा 365। देव बरें करूं।